नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. घोडबंदर किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी पहिल्यांदाच महोत्सवाचं आयोजन. लोकलवर दगडफेक, प्रवाशाच्या हातात चिन्ह तुटली आणि बेकायदेशीररित्या शस्त्र विकण्यासाठी आलेल्या इस्मास जिवंत काढतुसांसह ठाणे खंडणी विरोधी पथकानं केली अटक. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू. हा बोल ना. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप. घोडबंदर किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी विविध संस्थांच्या सहकार्यानं अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टिवलचं आयोजन येत्या रविवारी 4 मार्च रोजी करण्यात आल्याची माहिती घोडबंदर गावचे ग्रामस्थ तथा उपमहापौरांनी दिली आहे. शिवजयंती निमित्त या एक दिवसीय महोत्सवाचं आयोजन होत असून अशा प्रकारचा कार्यक्रम होत आहे. 15व्या शतकात पोर्तुगीजांच्या काळात इथे त्यांच्या घोड्यांचा व्यापार चालत असे, त्यामुळे त्याला घोडबंदर असं नाव पडलं. तर सह्याद्रीची एक सोंड येथील उल्हास नदीच्या टोकाला उतरते. ते टोप घोड्यासारखं दिसतं म्हणून घोडबंदर असं नाव पडल्याचं देखील सांगितलं जातं. घोडबंदर किल्ला हा 1737 साली पोर्तुगीजांकडून मराठ्यांनी जिंकून घेतला. त्याआधी सदर किल्ला जिंकण्याचा प्रयत्न मराठ्यांनी केला होता. 1818 सदर किल्ला ब्रिटिशांनी ताब्यात घेतला. इथून त्यांनी त्याचं जिल्हा प्रशासकीय कामकाज सुरू केलं. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं रविवारी 4 मार्च रोजी दुपारी 2 ते रात्री 8 दरम्यान अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. दुपारी 2 ते 5 या वेळामध्ये पोवाडा गायन, वक्तृत्व,
छायाचित्र, चित्रकला, नृत्य इत्यादी स्पर्धा होणार आहेत. 10 ते 14 आणि 14 वर्षावरील अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी शाहीर निशांत अमर शेख, चित्रकार विजयराज बांधणकर, मंदार आणि प्रीती वाळुसकर, नृत्यांगना प्रज्ञा कोळी भगत यांसह 29 परीक्षक असतील. यावेळी अनुलोम संस्थेतर्फे सरकारी योजनांची माहिती दिली जाईल. कल्याण ते वसई खाडी किनाऱ्यावर अनेक ऐतिहासिक किल्ले असून त्यांची दुरावस्था झाली आहे. या ऐतिहासिक किल्ल्याचं संवर्धन आणि जतन करण्यासह पर्यावरणासोबत पर्यटनाचा मार्ग खुला करण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून करत असल्याचं चंद्रकांत वैद्य म्हणाले. मध्य रेल्वेच्या शेलू ते नेरळ रेल्वे स्टेशन दरम्यान कर्जत लोकलवर अज्ञात इसमानं दगडफेक केल्यानं रोहिदास सिनारे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. रोहिदासवर नेरळ इथे प्राथमिक उपचार करून नंतर रेल्वेतील त्याच्या सहकारी मित्रांनी त्याला उपचारार्थ बदलापूर इथे हलवलंय. रोहितला दगड इतका जोरात लागला की त्याच्या हाताची नस तुटली असून ऐन होळीत असा दुर्दैवी प्रकार घडल्यानं होळीच्या आनंदावर विरजण पडलंय. बेकायदेशीररित्या शस्त्र विकण्यासाठी आलेल्या इस्मा जिवंत काडतुसांसह ठाणे खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे. दिनांक 28 फेब्रुवारी रोजी ठाणे पश्चिम रेल्वे स्टेशन चिंदणी कोळेवाडाकडून एसटी डेपोकडे जाणाऱ्या रोड लगत असलेल्या दत्तराज देशी बारच्या समोरील रोडवर एक इसम विनापरवाना बेकायदेशीररित्या शस्त्र विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याबाबत खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली होती. त्या अनुषंगानं वरिष्ठांना सदरची माहिती अवगत करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून या इसमास पकडण्याकरता पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचं एक पथक तयार करण्यात आलं. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांनी चेंदणी कोळीवाडा ठाणे रेल्वे स्टेशन इथे सापळा लावून दुबे नामक व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून एक पिस्तूल, अग्निशस्त्र आणि 5 जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली आहेत. बेपत्ता पोलीस अधिकारी अश्विनी विद्रेची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या मशीननं तुकडे करण्यात आले. त्यानंतर हे तुकडे वसईच्या खाडीमध्ये फेकण्यात आले अशी धक्कादायक कबुली या प्रकरणातील आरोपी महेश फळशीकर यांनी दिली आहे. फळशीकर हा या प्रकरणातला आरोपी अभय पुरणकरचा जवळचा मित्र आहे. त्याला सोमवारी पुण्यातील कात्रज परिसरातून अटक करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे बेपत्ता प्रकरणी कळंबोली पोलिसांनी 7 डिसेंबर 2017 रोजी मुख्य आरोपी निलंबित वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय पुरणकर याला अटक केली होती. त्यानंतर भाजपा नेते एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याला 10 डिसेंबर 2012 रोजी गजाआड करण्यात आलं होतं. गेले 2 महिने हा तपास फक्त कुरुंदकर आणि राजेश पाटील यांच्या भोवती फिरत राहिला. नंतर या तपासाची धुरा सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांच्याकडून काढून गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश राऊत यांच्याकडे देण्यात आला. तसंच तपास पथकामध्ये सहाय्यक आयुक्त संगीता अल्फान्सो यांचाही समावेश करण्यात आला. नंतर या तपासानं पुन्हा थोडी गती घेतली. 20 फेब्रुवारी रोजी कुरुंदकरचा खासगी वाहन चालक कुंदन भंडारी याला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर पुरणकरचा मित्र महेश फळणीकर याचं नाव पुढे आलं. आता फळणीकरनं या गुन्ह्याची कबुली दिली आहे ना, या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुल झाड आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचऱ्यावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचर साठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1.
कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी एक फोटो का नाही. आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप. तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. अंमली पदार्थ विकण्याच्यासाठी आलेल्या 3 इसमांना खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. दिनांक 1 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास मित्तल ग्राउंड मुंब्रा येथील सार्वजनिक शौचालयासमोर काही इसम चरस हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. या बातमीच्या अनुषंगानं 2 पंचांना बोलवून सदर ठिकाणी सापळा लावला असता त्या ठिकाणावरून 3 इसमांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून चरस हा अंमली पदार्थ मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार साजिद हसन उर्फ मुसा हा अमृतनगर मुंब्रा इथे राहणारा असून अब्दुल समद अब्दुल रजा बुजली मोहम्मद मकबूल मुक्ता भट हे जम्मू काश्मीरचे राहणारे आहेत. या तीनही आरोपींकडून 15 किलो 700 ग्रॅम चरस तसंच रोख रक्कम 1,730,000 असा 32,40,730 रुपयांचा माल हस्तगत केलाय. अंमली पदार्थ कुठून आणले याबाबत विचारणा केली असता त्यांनी ते जम्मू काश्मीर इथून आणलं असल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे ताब्यात घेतलेल्या इसमाविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात हुंकीकारक औषधी द्रव आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन 1985 कलम 8 क. 20-22 याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यामध्ये त्यांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विकास बाबर करत आहेत. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. घोडबंदर किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी पहिल्यांदाच महोत्सवाचं आयोजन. लोकलवर दगडफेक, प्रवाशाच्या हातात चिन्ह तुटली आणि बेकायदेशीरित्या शस्त्र विकण्यासाठी आलेल्या इसमास जिवंत काढतुसांसह ठाणे खंडणी विरोधी पथकानं केली अटक. आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैले आदर्श नगर कोलघाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213 1. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह. आवाज माझा होतो तोपर्यंत नमस्कार.